इथून पुढे आपण जाऊया तिसाव्या अध्यायाकडे. हा अध्याय सुशिरातोद्य विधी म्हणजे अर्थातच सुशिरवाद्यांबद्दलचा अध्याय आहे. यात प्रथम म्हणलंय सुशिरवाद्यात वेणू म्हणजे बांबूपासून बनवलेली बासरी ही मुख्य आणि त्यातील स्वरग्राम हे वीणेप्रमाणेच असावेत. वंशवादकाला वैण म्हणजे वेणू वाजवणारा तो वैण असं नाव दिलंय. आणि मग वेणूतल्या तीन हस्तक्रिया दिल्यात म्हणजे वेणूवर बोट कशा रीतीने ठेवून स्वर वाजवे ते सांगितलंय. त्यात प्रथम म्हटलंय मुक्त म्हणजे वेणूवरचं छिद्र पूर्णतः मोकळं करून वाजवणं. आणि त्यात असं म्हटलंय की अशा रीतीने मुक्त हस्तक्रियेतून चतुश्रुतिक स्वर वाजतात म्हणजे षडज मध्यम आणि पंचम हे तीन स्वर मुक्त रीतीने वाजतात. मग कंपित म्हणजे बोट कापवून कंपित करून त्यात ते श्रुतिक स्वर वाजतात म्हणजे रे आणि ध हे स्वर वाजतात. आणि अर्धमुक्त म्हणजे छिद्रावर अर्धच बोट ठेवून किंवा बोट अर्ध उघडं करून म्हणजेच ह्याच्यातून द्विश्रुतिक स्वर वाजतात म्हणजे गंधार आणि निषाद हे स्वर या रीतीने वाजतात. अशा रीतीने मुक्त कंपित आणि अर्धमुक्त यातून सप्तकातले सातही स्वर कशा रीतीने वाजू शकतात हे भरताने सांगितलं आहे. आणि इथं तो असंही म्हणतो की साधारण स्वर म्हणजे अंतरगंधार आणि काकली निषाद हे वाजवण्यासाठी निषाद षडजाला निषाद मानून किंवा मध्यमाला गंधार मानून कंपमान अंगुलीने ते स्वर वाजवेत. या तऱ्हेचं वादनतंत्र आजही बासरी वादकांमध्ये दिसतं. पुढे वेणूचा गुण असं सांगितलं आहे की कंठाशी म्हणजे मानवी गळ्याशी वेणूचा स्वर अगदी एकजीव होऊ शकतो हा त्याचा फार प्रधान गुण आहे. आणि म्हणूनच नाटकातल्या गाण्यामध्ये वेणू हे गायकाच्या साथीसाठी अत्यंत योग्य वाद्य मानलेलं आहे. पुढे वेणू वादनातले गुण सांगितलेत. ते गुण असं म्हटलं आहे की अविचलित म्हणजे गायलेल्या स्वरापासून न ढळणारं अगदी एकजीव होईल असं वादन. अविच्छिन्न म्हणजे तुटक न होणारं सलग असं वादन. वर्णालंकारयुक्त विधिवत म्हणजे नियम पाळून होणारं. नाजूक गोड मधुर आणि मनाला शांत करणारं असं वादन हे गुणवान असं वादन ठरेल. यानंतर 31वा अध्याय येतो तो आहे तालविचार. भरताची तालकल्पना आजच्यापेक्षा फारच निराळी आहे कारण की लक्षात घ्या 2500 वर्षापूर्वी ही तालकल्पना बऱ्यापैकी आजच्या दृष्टीने प्राथमिक अवस्थेतली वाटेल अशी आहे. पण तरीही भरताने त्याचं तात्विक विवरण जे केलं आहे ते फारच प्रगल्भ असं आहे. भरताने तालाची लक्षणं म्हणून कला लय पात पाणी यती हे भाग सांगितलेत. तरी तालाची तीन लक्षणं त्यांनी प्रमुख लक्षणं म्हणून सांगितली आहेत. ती म्हणजे मात्रा लय आणि क्रिया. प्राचीन ताल मात्र सांगताना ते आजच्यासारखे मात्रेच्या रीतीने सांगितले नाहीत. म्हणजे आज आपण 16 मात्रांचा तीन ताल 7 मात्रांचा रूपक अशा रीतीने मात्रांच्यानुसार ताल सांगतो. पण प्राचीन काळी तसं नव्हतं. त्यांनी छंदशास्त्रानुसार ताल सांगितलेत जसं लघुगुरु प्लुत या रीतीने. याचं कारणच हे आहे की प्राचीन काळची तालकल्पना ही काव्यातल्या छंदांना अनुसरणारी होती. काव्यातला छंद जसा असेल त्यानुसार तालयोजना व्हायची. आता ही कल्पना बऱ्यापैकी आपल्याला आजही कर्नाटक संगीतात दिसते. आणि म्हणूनच प्राचीन तालकल्पना उत्तर हिंदुस्थानी संगीतातल्यापेक्षा कर्नाटक संगीताला अजूनही बऱ्यापैकी लागू होतात असं आपल्याला लक्षात येईल. भरताने सांगितलेल्या पातक्रिया म्हणजे हस्तक्रिया याही लक्षात घेण्यासारख्या आहेत. त्यांनी तालाचं दुसरं लक्षण म्हणून या हस्तक्रिया सांगितल्या आहेत. आणि त्यात सशब्द म्हणजे ध्वनियुक्त आणि निशब्द म्हणजे ध्वनी नसणाऱ्या अशा प्रत्येकी चार चार क्रिया सांगितल्या आहेत. म्हणजे एकंदर 8 हस्तक्रिया तो नमूद करतो. आता या हस्तक्रियाही लक्षात घेण्यासारख्या आहेत. सशब्द क्रियांमध्ये पहिली आहे ध्रुव म्हणजे अशी टिचकी वाजवणं. दुसरी आहे शम्या म्हणजे उजव्या हाताने डाव्या हातावर टाळी मारणं. त्यानंतर ताल म्हणजे डाव्या हाताने उजव्या हातावर टाळी देणं. मग संधिपात म्हणजे दोन्ही हात मध्यभागी घेऊन त्यांनी टाळी देणं. तर अशा रीतीने या चार सशब्द क्रिया सांगितल्या आहेत. त्यानंतर चार निशब्द क्रिया कशा आहेत. तर आवाप म्हणजे उताण्या उजव्या हाताला
त्याची बोटं बंद करून असं करणं, म्हणजे एका अर्थाने कमळाच्या कळीसारखा हात करणं असं म्हटलं आहे. हा आहे आवाप. मग हा हात उलटा करणं म्हणजे त्याला निष्क्राम म्हटलं आहे. त्यानंतर हा हात बोटं उडी करून उजव्या बाजूला करणे त्याला म्हटलं आहे विक्षेप. आणि मग हा विक्षेप केलेला हात परत पूर्ववत आणणे याला म्हटलं आहे प्रवेश. तर अशा रीतीने या चार निशब्द क्रिया आहेत. तसं बघता आज आपण यातली उजव्या हाताने डाव्या हातावर टाळी देणं ही एक सशब्द क्रिया आणि ही निशब्द क्रिया एवढ्या दोनच, म्हणजे टाळी आणि खाली यांच्याच क्रिया आज आपण हिंदुस्थानी संगीतात वापरतो असं दिसतं. बाकीच्या क्रिया आज आपल्याला हिंदुस्थानी तालपद्धतीत दिसत नाहीत. पण एक भाग लक्षात घेण्यासारखा आहे की या आठही क्रिया भारतातल्या वेगवेगळ्या संगीत प्रणालीत वापरण्यात येतात. म्हणजे जसं लक्षात घ्या की मणिपुरी संगीत पद्धती आहे, ओडिशातली संगीत पद्धती आहे, किंवा दक्षिणेतली सोपान संगीत पद्धती आहे, आणि कर्नाटक संगीत पद्धती, या वेगवेगळ्या संगीत प्रणालींमध्ये ह्या पातक्रिया आजही अस्तित्वात आहेत. आणि खरं सांगायचं तर आपण लक्षात घ्या की आपल्या वारकरी संप्रदायात ज्या तऱ्हेने ताल देण्याची पद्धत आहे त्यातही ह्यातल्या काही काही हस्तक्रिया आजही अस्तित्वात आहेत. भरताने असंही नमूद केलं आहे की नाटकात ध्रुव गाताना, म्हणजे प्रत्यक्ष नाटकातलं गीत गाताना या हस्तक्रिया देऊ नयेत, त्यांची गरज नाही. मात्र काही विशेष गीतांमध्ये जेव्हा गीत षटकल किंवा अष्टकल असेल, षटकल म्हणजे काय तर एका मात्रेत सहा स्वर असणारं, किंवा अष्टकल म्हणजे एका मात्रेत आठ स्वर असणारं, म्हणजे काहीसं गुंतागुंतीचं किंवा जलद रीतीचं गीत असेल, तर मात्र हस्तक्रिया द्याव्यात गायकांनी. याचं कारण तिथे तालाचं अवधारण करणं गरजेचं ठरतं. नाहीतर नाटकातल्या ध्रुवा गाताना काही ताल हाताने देल राखलाच पाहिजे असं आवश्यक नाही. मात्र तो असं म्हणतो की मार्गसंगीतात मात्र पातक्रिया म्हणजे हस्तक्रिया देऊनच गायन होतं. आता आपल्याला हा भागही लक्षात येईल की कर्नाटक संगीतात जेव्हा कृती गायन होतं तेव्हा ताल देऊनच गायला जातो. पण हेच जर आपण इतर प्रकारची गीतं पाहिली, एका अर्थाने शब्दप्रधान गीतं, भावगीतं पाहिली, तर त्यात काही कोणी हातातनी ताळ धरून गात नाही. तर हाच प्रकार मार्गसंगीत आणि देशी संगीतातला हा फरक इथे आजही आपल्याला लक्षात येतो. त्यानंतर तालाचं तिसरं लक्षण लय हे सांगितलं आहे. कला कालकृती लयः असं म्हटलं म्हणजे एका कलेला म्हणजे एका मात्रेला जेवढा काळ लागतो तो बरोबर तसाच मापत जाणे म्हणजे लय, त्याला बद्ध करणे म्हणजे लय. एका अर्थाने आजही लयीची हीच कल्पना आपण वापरतो. प्राचीन काळी द्रुत मध्य विलंबित या क्रमाने लय सांगितली आहे आणि त्यालाच चित्र वार्तिक आणि दक्षिण मार्ग असं म्हटलं आहे. यानंतर तालाचे ग्रह हा भाग येतो. म्हणजे गीतानुसार ताल सुरू कधी करायचा किंवा ताल धरायचा कधी याची क्रिया म्हणजे ग्रह. आणि त्याचे चार प्रकार सांगितलेत. पहिला म्हणजे समपाणी, म्हणजे गीत आणि ताल एकाच वेळी सुरू होणं. उपरीपाणी म्हणजे गीतानंतर ताल सुरू होणं. अवपाणी म्हणजे तालाच्या आरंभानंतर गीत सुरू होणं. आणि अर्धपाणी म्हणजे गीताचा अर्धा चरण झाल्यानंतर ताल सुरू होणं. एका प्रकारे आजही आपण हे चारही प्रकार संगीतात वापरतोच आहोत. त्यानंतर भरतांनी यती यांचं वर्णन केलं आहे. यती म्हणजे गीतातील शब्दांचं किंवा स्वरांचे विविध लयीतले बंध म्हणजे यती. त्याचे त्यांनी तीनच मुख्य प्रकार दिलेत, स्रोतोगता, गोपुच्छा आणि समा. आपल्या लक्षात येईल की या यतींमध्ये पुढच्या काळात उत्तरोत्तर भर पडत गेली आणि मृदंगा, पिपीलिका अशा तऱ्हेच्या अधिकाधिक यती नंतर समाविष्ट झालेल्या आहेत. पण भरताच्या काळात त्या तीनच यतींचा उल्लेख आहे. भरताच्या काळातले ताल कुठले होते तर त्यांनी काही मार्गी ताल सांगितलेत आणि काही मग पुढच्या काळात देशी तालांचंही विवरण येतं. याच्यात मुख्य दोन ताल सांगितलेत. चतुश्र जातीचा चच्चतपुट हा काहीसा आपल्या आजच्या चार मात्रांच्या केरवा किंवा आठ मात्रांच्या आधी तालासारखा होऊ शकेल. आणि दुसरा ताल सांगितला आहे तिसर जातीचा चाचपुट, एका अर्थाने आजच्या दादऱ्यासारखा, हा सहा मात्रांचा ताल आहे. आणि मग गौण तीन ताल सांगितलेत, ते षटपितापुत्रक, संपत्क्वेष्टक आणि उद्घट्ट. आता या तालांचा
नेमका स्वरूप काय असावं याबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत. कोणी म्हणतं षटपितापुत्र का 14 मात्रांचा आहे, तर कोणी म्हणतं तो 12 मात्रांचा आहे. त्या वादात आपण पडायला नको. पण भरतानी हे एकंदर ताल 5 ताल सांगितलेले आहेत. अजून एक लक्षात घेण्यासारखं आहे की प्राचीन काळी सर्वच तालांमध्ये संनिपात म्हणजे समेची टाळी आणि विक्षेप म्हणजे खालीची हस्तक्रिया ही करावीच असं नव्हतं, म्हणजे ती अनिवार्य क्रिया नव्हती. म्हणजेच ही तालपद्धती आजच्या तालपद्धतीपेक्षा फारच काहीतरी वेगळी होती असं आपल्याला लक्षात येईल. यानंतर भरताने याच अध्यायात गीतगायनाची पद्धती सांगितली आहे. आता ही इथं का सांगितली तालाध्यायात, याचं कारण असं आहे की तालाच्या अनुषंगानेच गीतात विस्तार होतो, म्हणून कदाचित त्यांनी तालाध्यायात हे सांगितलं असावं. इथं असं म्हटलं आहे की गीताचा प्रत्येक चरण किंवा अवयव म्हणजे वस्तू, आणि या वस्तूंचे पुन्हा एकक म्हणजे विभाग होतात, त्या पोटविभागांना विदारी असा शब्द दिला आहे. आता एका अर्थाने आपण असं लक्षात घेऊयात की स्थायी अंतरा या तऱ्हेचे जेव्हा विभाग आहेत ते म्हणजे वस्तू झाले, आणि पुन्हा स्थायीमध्ये मुखडा आणि उरलेला भाग अशा तऱ्हेचेही आपण पोटविभाग करतो, ते एका अर्थाने विदारी आहेत असं आज आपल्याला म्हणता येईल. गीताच्या गायनामध्ये त्यांनी मुख, प्रतिमुख, शरीर आणि संहरण असे 4 विभाग दिलेत. ते म्हणजे काय, तर मुख म्हणजे उपोहन होतं असे. हा उपोहन म्हणजे काय प्रकारे, तर प्राचीन काळी गीताच्या प्रत्यक्ष गायनाच्या सुरुवातीला म्हणजे काव्याच्या सुरुवातीला निरर्थक शब्द घेऊन तालबद्ध आलाप केले जायचे. एका प्रकारे हे इंट्रोडक्टरी म्युझिक आहे, इंट्रो म्युझिक आहे. आणि इथे नम तम अशा तऱ्हेचे शब्द घेऊन काय घेतला जायचं. एका प्रकारे हे पुढे ध्रुपदात जे नोमतोम आलाप झाले त्याचं पूर्वरूप आहे. फक्त फरक असा आहे की नोमतोम आलाप विना ताल गायले जातात आज, तर इथे हे उपोहन स ताल गायला जायचं. आणि प्रतिमुख म्हणजे प्रत्योपहन, म्हणजे उपोहन झाल्यानंतरचा पुढचा भाग की जो तालविहीन गायला जायचा. त्यानंतर शरीर म्हणजे प्रत्यक्ष गीत काव्य गाण्याचा भाग, त्याला शरीर म्हटलं आहे. आणि मग संहरण, जिथे गीत समाप्त होतं तेव्हा सम देण्याच्या आधी तालवाद्यांवर काही भाग वाजवला जाणं, त्याला संहरण म्हटलं आहे. आता हा भाग आपल्याला आजही कर्नाटक संगीतात दिसतो, म्हणजे बरेच वेळा गीत संपवताना तरेकेटत होम अशा रीतीची तिहाई वाद्यांवर वाजून गीत संपतं. तर हे संहरण हे आजही आपल्याला कर्नाटक संगीतात दिसतं, किंवा उत्तर हिंदुस्थानी संगीतातही बरेच वेळा तिहाई वाजते, किंवा तंतुवाद्यांमध्ये चक्रधार तिहाई वाजवली जाते आणि रचना संपते. तर अशा तऱ्हेने हे मुख, प्रतिमुख, शरीर आणि संहरण हे गीताचे विस्तार करण्याचे भाग सांगितलेले आहेत. तर याचा नमुना म्हणून आपण एक रचना पाहूया. देवैर्वंद्यं सुरमखमथनं देवैर्वंद्यं
कथनं देव देव महादेव देव देव महादेव रौद्रं भयदं रौद्रं भयदं गजचर्मपटं शंभुं त्र्यक्षं ज्वलननिभजटं गजचर्मपटं शंभुं त्र्यक्षं ज्वलननिभजटं भुजगपरिकरं त्रिदशगणवरं भुजगपरिकरं त्रिदशगणवरं दैत्यैर्नित्यं परिपठितचरं मत सुखदम उमापति नमितमभिमत सुखदम शरणं सुरनुतमहमिह समुपगतः शरणं सुरनुतमहमिह समुपगतः यानंतर भरतानी प्राचीन सप्त गीतं सांगितली आहेत म्हणजे सात प्रकारची गीतं त्यातलं पहिलं आहे छंदक ते असं म्हणलं आहे की हे मुळात मद्रक या गीतकाचं अंग असतं आणि यातूनच ध्रुवा ह्या गीत प्रकाराचा म्हणजे नाटकातल्या गाण्यांचा नाट्यगीताचा संभव होतो दुसरा प्रकार दिला आहे आसारित त्याने असं म्हणलं की ही पूर्वरंगात पडद्याच्या जवनिकेच्या आड गाण्याची शुष्काक्षर गीतं आहेत शुष्काक्षर म्हणजे काय तर ज्यांना रस नाही शब्दांना अर्थ असतो त्यामुळे रस निर्माण होतो तर निरर्थक शब्द म्हणजे शुष्काक्षर निरर्थक शब्दांपासून बनलेलं गीत म्हणजे आपण मगाशी उल्लेख केला तसं तरण्यासारखं गीत यालाच ब्रह्मगीत असंही शब्द दिला आहे तर हे आसारित प्रकारचं म्हणजे तराना त्रिवट या प्रकारचं गीत हा दुसरा प्रकार दिला आहे त्यानंतर तिसरा प्रकार आहे वर्धमान हाही पूर्वरंगात पडदा उघडल्यानंतर म्हणण्याची स्तुतीगीतं आहेत की जी प्रामुख्याने शिवाच्या स्तुतीपर गीत आहेत त्यानंतर मग पणिका ऋचा साम आणि गाथा हे चार प्रकार नमूद केलेत जे त्यांनी म्हणले की हे वैदिक परंपरेतले आहेत मात्र इथे तालबद्ध करून गेले जातात म्हणजे वैदिक काळात किंवा सामगानात पणिका ऋचा गाथा हे सताल गायले जात नाहीत ते विनाताल गायले जातात ते इथे तालासह गायले जातात तर अशा रीतीने ही सप्तगीते आहेत
सप्तगीतानंतर भरताने लास्यांगांचं वर्णन केलं आहे. तर लास्यांग म्हणजे काय होती, तर रंगमंचावर विशिष्ट भाव सादर करण्यासाठी नायिका किंवा स्त्रीपात्र हे बसून अभिनय आणि काही नृत्याच्या हालचाली करत असे तेव्हा गायली जाणारी गीतं त्यांना लास्यांग म्हणलं आहे. म्हणजे एका अर्थाने अभिनय प्रधान गीत आहेत आणि त्याचे 10 प्रकार दिलेत. ते सगळेच खरं तर गीतप्रधान नाही आहे, तर त्यातले बरेचसे नृत्यप्रधान आहेत. पण काही काही गीताचा संबंध कसा आहे तो पहा. पहिला जो गेयपद हा प्रकार सांगितला आहे त्यात असं म्हणलं आहे की गायिका वाद्यसाथीसह गीत गाते. म्हणजे जसं कथक नृत्यात किंवा लावणीतही नायिका बसून गाणं गाते आणि तालवाद्याची साथ त्याला असते, तशा तऱ्हेचं हे प्रस्तुतीकरण आहे. किंवा स्थितपाठ्य म्हणजे विरहिणी नायिका प्राकृतात प्राकृत भाषेतल्या काव्याला रसपूर्ण अशा रीतीने पण पाठ्यात गाते. म्हणजे तिथे त्याचं पठन होत आहे, गायन नाही होत आहे. किंवा आसीन पाठ्य, इथं म्हणलं की स्थिरपणे बसून पण अत्यंतिक दुःखातिरेकानं गायन होतं आणि त्याला वाद्याची साथ नसते. तर एका अर्थाने नाटकात स्त्रीपात्र किंवा नायिका ज्या रीतीने वेगळी गीतं गाईल त्यांचं हे वर्णन आहे लास्यांग.